स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, मृत्यू एक अटळ सत्य आहे, परंतु तरी सुद्धा अनेक लोक या गोष्टीला स्वीकारत नाहीत। मित्रांनो, आपण हे सुद्धा पाहिले आहे की आपल्यापैकी बरेच लोक मृत्यूला घाबरतात, परंतु त्याचप्रमाणे अनेक लोक मृत्यू संबंधी असणारे अनेक रहस्य जाणून घेण्यासाठी कायम उत्सुक असतात। उदाहरण सांगायचं म्हणजे असे अनेक लोक आहेत जे असा विचार करतात की आपला मृत्यू कधी होणार आहे आणि कसा होणार आहे। मित्रांनो, आपला मृत्यू कधी होणार आहे हे सांगणं खूप कठीण गोष्ट आहे, परंतु असे काही संकेत आहेत ज्यामुळे आपल्याला सुनिश्चित होते की आपला मृत्यू लवकरच होणार आहे। आणि या संकेताविषयीची माहिती स्वतः शंकर भगवानने आपली पत्नी पार्वती हिला शिवपुराणामध्ये सांगितली आहे। चला तर मग जाणून घेऊया की भगवान शंकर देवाने मृत्यूविषयीचे कोणते संकेत शिवपुराणामध्ये सांगितले आहेत। तर मित्रांनो, मृत्यूविषयी आधीच मिळणारे हे संकेत खूप सहजरित्या आपण समजून घेऊ शकतो। फक्त गरज असते ते म्हणजे या संकेतांना ओळखण्याची। शिवपुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे एकदा माता पार्वतीने भगवान शंकरला विचारले होते की हे महादेवा, मृत्यूचे काय संकेत असतात? हे संकेत मृत्यू जवळ आल्यावर कसे समजतात? हे संकेत कशाप्रकारे समजून घेऊ शकतात? पार्वती मातेचं हे बोलणे ऐकून शंकर भगवान तिला म्हणतात की प्रत्येक मनुष्याला त्याच्या मृत्यूची वेळ जवळ आल्यावर 10 विशिष्ट प्रकारचे संकेत मिळतात। मित्रांनो, या 10 संकेतांपैकी पहिला संकेत पुढील प्रमाणे आहे। मित्रांनो, आपल्याला वाटते की मृत्यू काही क्षणांची प्रक्रिया असते, मृत्यू क्षणार्धात येतो, परंतु मित्रांनो, मृत्यू येण्याची प्रक्रिया मृत्यू येण्याच्या 6 महिने आधीपासून सुरू होत असते। शिवपुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे मृत्यूचा आभास हा मेंदूपेक्षा सगळ्यात आधी आपल्या नाभीला होतो, म्हणजे मृत्यूची पहिली झलक ही आपल्या नाभी चक्राला होत असते। अर्थातच मृत्यू येण्याच्या 6 महिने आधीच आपले नाभीचक्र नष्ट व्हायला सुरुवात होते। जर कोणत्या मनुष्याला नाभीचक्र नष्ट होण्याचा आभास होत असेल तर त्याने समजून जावे की लवकरच त्याचा मृत्यू होणार आहे। मित्रांनो, शिवपुराणानुसार दुसरा संकेत असा आहे की जेव्हा आपला मृत्यू होणार असतो तेव्हा आपल्याला स्वप्नात आपले पूर्वज, पितृ इत्यादी दिसू लागतात। एवढेच नाही तर मनुष्याला आपल्या आसपास पितृ असल्याचे भास होऊ लागतात। तसेच त्या मनुष्याला आपल्या आसपास इतरही लोक आहेत याचे ध्यान सुद्धा राहत नाही। असे कोणत्या व्यक्तीसोबत होत असेल तर समजावे की तो मृत्यूच्या जवळ आहे। मित्रांनो, शिवपुराणानुसार तिसरा संकेत असा आहे की समजा कोणी एका व्यक्तीने त्याच्या आयुष्यात खूप पाप केली आहेत तर अशा व्यक्तीला त्याचा मृत्यू होण्यापूर्वी त्याच्या आसपास यमदूत दिसू लागतात। मित्रांनो, अशा प्रकारे यमदूत दिसणे हे सुद्धा मृत्यू येण्याचे संकेत आहेत। मित्रांनो, चौथा संकेत म्हणजे जर कोणाच्या शरीराचा रंग हलका पिवळा किंवा लाल किंवा थोडा सफेद होत असेल तर हा सुद्धा मृत्यू येण्याचा संकेत आहे। मित्रांनो, शिवपुराणानुसार 5वा संकेत असा आहे की जर कोणत्या व्यक्तीला त्याची स्वतःची सावली, पाणी, तेल किंवा आरशात पाण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत असतील तर हा सुद्धा मृत्यू जवळ असल्याचा एक प्रकारचा संकेत आहे। मित्रांनो, 6वा संकेत म्हणजे जे लोक त्यांच्या वास्तविक आयुष्यापेक्षा जास्त जीवन जगतात त्या लोकांना त्यांची सावली दिसणं पूर्णपणे बंद होऊन जातं, त्यांना स्वतःची सावली दिसत नाही। आणि ज्यांना स्वतःची सावली अर्धवट दिसत असेल किंवा स्वतःची धड नसलेली सावली दिसत असेल तर अशा लोकांनी समजावे की ते मृत्यूच्या जवळ आहेत। मित्रांनो, 7वा संकेत असा आहे की जर कोणी मनुष्याच्या डाव्या हाताला खूप जास्त खूप विचित्र प्रमाणात मुंग्या किंवा लकवा येत असेल आणि बराच काळ त्याला या गोष्टीला सामोरे जावे लागत असेल तर हा सुद्धा एक वाईट संकेत मानला गेला आहे। मित्रांनो, 8वा संकेत सांगताना भगवान शिव पार्वतीला सांगतात की जर कोणत्या मनुष्याला असे वाटत असेल की त्याचे तोंड, जीभ, नाक आणि डोळे
दगडासारखे कठीण बनत चालले आहेत किंवा ते निष्क्रिय बनत चालले आहेत, तर हा सुद्धा मृत्यू येणार असल्याचा एक संकेत आहे। मित्रांनो, 9वा संकेत म्हणजे जर कोणी व्यक्ती चंद्र, सूर्य आणि आग या तीन गोष्टींचा प्रकाश पाहण्यासाठी असमर्थ असेल किंवा ते पाहण्यासाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागत असतील, तर हा सुद्धा मृत्यू निकट असल्याचा एक संकेत आहे। मित्रांनो, शिवपुराणानुसार 10वा संकेत असा आहे की समजा जर कोणत्या मनुष्याचा मृत्यू होणार असेल तर त्याच्या शरीरातून एक वेगळाच विशिष्ट प्रकारचा वास येऊ लागतो, जो वास एका प्रेतापासून निघणाऱ्या वासासारखा घाणेरडा आणि असहनीय असतो। त्याचप्रमाणे जर का त्या व्यक्तीला आकाशात दिसणाऱ्या चंद्रामध्ये एक विशिष्ट प्रकारची भेग किंवा रेषा दिसत असेल, तर याचा अर्थ त्या व्यक्तीला लवकरच मृत्यूला सामोरे जावे लागणार आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, या सर्व संकेतांना जाणून घेतल्यानंतर तुमच्या मनात देखील एक विशिष्ट प्रकारचे भय भीती निर्माण झाली असेल। परंतु मित्रांनो, मृत्यूवर आपण कोणीच नियंत्रण मिळवू शकत नाही। जन्म आणि मृत्यू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, आणि असे सुद्धा म्हटले जाते की ज्यावेळी मनुष्य या संसारात जन्माला येतो त्याच वेळी त्याच्या मृत्यूची वेळ, दिवस हा आधीपासूनच ठरलेला असतो। आपला मृत्यू कधी होणार आहे हे कोणालाच माहिती नसते, परंतु परमेश्वर आपल्याला आपला मृत्यू होण्यापूर्वीच काही संकेत निश्चितच देत असतो। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।